48व्या कुमार कुमारी राज्यजिंक्यपद निवडचाचणी कबड्डी स्पर्धेचा प्री क्वार्टरच्या लढतीला अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीला प्रारंभ झालाय. क्रीडांगण क्रमांक 3 मुलींचा रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर, क्रीडांगण क्रमांक 4 मुलींचा ठाणे विरुद्ध अहमदनगर आणि मुलांचा रत्नागिरी विरुद्ध पुणे क्रीडांगण क्रमांक 2 वरती या लढतीला प्रारंभ झालेला आहे. क्रीडानगरीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक संतोषजी शिर्के सर आपलंही आगमन झाले, आपलं या क्रीडानगरीमध्ये स्वागत. आपणही व्यासपीठावर यायचंय, आपल्याला नम्र विनंती. हॅलो, संघ व्यवस्थापन नांदेड. संघ व्यवस्थापन नांदेड, आपण व्यासपीठाकडे यायचंय. संघ व्यवस्थापन नांदेड, मुली संघ व्यवस्था नांदेड, व्यासपीठाकडे हे पहा. सर्व संघांच्या माहिती करता प्रशिक्षक व्यवस्थापकाची नोंद घ्या. ही ज्या ठिकाणी आपण निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी काही तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी राज्य कबड्डी संघटनेकडे आलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्या तिकडे गाद्या फाडणं, न तोडणं आणि उशिरापर्यंत त्या ठिकाणी आपले खेळाडू गॅलरीत फिरणं अशा प्रकार तक्रारी आलेल्या आहेत. तर कृपया जी नोंद घ्या, अशा प्रकारचं जर आपलं वर्तणूक असेल तर पुढील वर्षी कोणी सामने घेणार नाही आणि त्याचा फटका खेळाडूंना आणि जिल्ह्यांना बसेल, याची कृपया नोंद घ्या. आणि कुठल्याही प्रकारचं असं गैरवर्तन करू नका, जेणेकरून संयोजक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. अशा प्रकारचं वर्तन करू नका, जेणेकरून आमचे खेळाडू आणि संघ व्यवस्थापक यांनी याची काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचं निवासस्थानावरती खाली निघाल्यावर आपले लाईट आणि नळ हे बंद करून यायचं आहे, याची नोंद घ्या. नळ जर चालू राहिले तर पूर्ण टँकर खाली होत आहे आणि मग पाणी सगळ्यांनाच मिळत नाही, याची कृपया नोंद घ्या. उपउपांत्य पूर्व फेरीसाठी पहिला पुकार मुली विभाग नाशिक विरुद्ध मुंबई शहर, नांदेड विरुद्ध पालघर. नाशिक विरुद्ध मुंबई शहर, नांदेड विरुद्ध पालघर आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. हॅलो, मुलांच्या विभागात परभणी नंदुरबार आपल्याला पहिला फुगा देऊन झालेला आहे. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे. परभणी नंदुरबार लगेचच आपल्याला दुसरा तिसरा फुगार मिळेल. Yeah.
स्पोर्ट्स बेरवण चिपळूणचे डॉक्टर जितेंद्रजी सप्रे, रवींद्रजी सप्रे हे सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर, आपल्या दोघांचंही या ठिकाणी आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. आजच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास बीड वरून रणवीर सिंह अमर सिंह पंडित कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि फुटबॉल कोच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आयोजक उपाध्यक्ष संदीपजी बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. रणवीरजी, अमरसिंह पंडित फुटबॉल कोच आणि बीड कबड्डी असोसिएशनचे सदस्य यांचंही यात्रा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. या ठिकाणी अर्जुन पुरस्कार विजेत्या मायाताई आकरे यांचंही यात्रा नगरीमध्ये आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी दोघांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं ही नम्र विनंती. नगरीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शैलाजी रायकर यांचंही आगमन झालंय. आपलंही परभणी नंदुरबार आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. परभणी नंदुरबार मध्ये शरदजी मोहोळ यांचंही आगमन झालेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्यांचं प्रमुख पाहुणे आजच्या दिवसाचे ते आहेत.
आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. त्यांचं स्वागत आयोजक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीपजी बालवडकर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेला सोबत स्वाती मोहोळ हेही उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते हिंदू शौर्य पुरस्कार विजेते आदरणीय श्री शरद भाऊ मोहोळ साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. मुलींच्या विभागात दुसरा पुकार नाशिक विरुद्ध मुंबई शहर, ठाणे विरुद्ध अहमदनगर. या ठिकाणी नांदेड विरुद्ध पालघर, मुंबई शहर. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उप उपांत्य पूर्व फेरीसाठी तिसरा आणि अंतिम पुकार मुलांच्या विभागात परभणी विरुद्ध नंदुरबार. आपल्याला खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार विनाविलंब. सावर तिसरा आणि अंतिम पुकार परभणी विरुद्ध नंदुरबार. ह्या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रदीप बनके कोल्हापूर, पंच अक्षय देसाई सातारा, मनोज टंडेल रायगड, आशिष मिसाळ ठाणे, संजय पवार सातारा, मिलिंद कांबळे लातूर, तिसरी चढाई राघव परब मुंबई शहर, बजर रुपेश जाधव कोल्हापूर. या ठिकाणी 48व्या कुमारगड मुले आणि मुली महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने पार्थ अजितदा पवार आणि शहर अध्यक्ष प्रशांतदा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष संदीपजी बालवडकर यांच्या संघाच्या वतीने आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मैदानात दिसतोय, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लाखो पुणेकर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे. या ठिकाणी पुढील कार्यक्रम आपण आयोजित करतोय. पहिला सत्कार आपण घेतोय. आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक, राजकीय आणि हिंदू शौर्य पुरस्कार विजेते शरदजी मोहोळ यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी नितीनजी बालवडकर,
राष्ट्रीय खेळाडू संस्थापक अध्यक्ष धर्मवीर कबड्डी संघ यांना मी विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। संस्थापक अध्यक्ष चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी। या ठिकाणी नितिन बालवडकर राष्ट्रीय खेळाडू यांना मी विनंती करते की आपण शरद भाऊंचा सन्मान करणार आहोत, आपण या ठिकाणी यायचं आहे। युवा उद्योजक मल्लारीजी मसरुडे सर या ठिकाणी आलेले आहेत, आपलंही सहर्ष स्वागत। या पुढील सन्मान स्वातीताई मोहोळ यांचा करण्यात येत आहे, तो सन्मान परांडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। स्वातीताई मोहोळ यांचा सन्मान होत आहे तो वैष्णवी परांडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची सदस्य, तिच्या हस्ते आपण आज त्यांचा सन्मान करत आहोत। या स्पर्धेला बीड वरून आलेले
या ठिकाणी फोटोग्राफर मी यायचं आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांतजी पाटील यांचा सन्मान दत्तात्रय बालवडकर धर्मवीर कबड्डी संघ संस्थापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. या ठिकाणी पुढील सन्मान युवा उद्योजक मल्हारी मजुंडे सर यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. त्यांचा सन्मान नितीनजी बालवडकर राष्ट्रीय खेळाडू यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. मल्हारी मजुंडे सर युवा उद्योजक यांना विनंती की आपण स्टेजवर यायचे. नांदेड पालघर नाशिक मुंबई शहर आपल्याला दुसरा पुकार मुलींच्या विभागात. धन्यवाद आदरणीय. ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर काका असतील त्यांनी ॲम्ब्युलन्सच्या जवळ जायचे. ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर काका आपण ॲम्ब्युलन्सच्या जवळ यायचे. पुढील सन्मान आहे आजच्या या स्पर्धेचे ज्यांनी स्कुटणीचं काम स्कुटणी कमिटी म्हणून सदस्य म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते महाराष्ट्र राज्याचे दाजी राजगुरु सर रत्नागिरी जिल्हा त्यांना विनंती की आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांचा सन्मान महेशजी बालवडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्रीय खेळाडू महेशजी बालवडकर यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. दाजी राजगुरु रत्नागिरी जिल्हा. एशियन गेम करिता स्ट्रेंथ अँड कंडिशन यासाठी
निवड झालेले आणि मिडलाईन अकॅडमीचे संस्थापक प्रशिक्षक अनिकेत जी म्हात्रे यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत, त्याचबरोबर त्यांना विनंती की आपणही आपला सन्मान घेण्यासाठी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी मनीषाताई काटकर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या आजीवन सदस्य यांचंही या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत, त्यांचा सन्मान शकुंतलाताई खटावकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. योगेशजी यादव पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी, आपण त्यांचा सन्मान करायचा. मी गणेशजी बालवडकर यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. भारतीय एशियन गेम्स करिता स्ट्रेंथ अँड कंडिशन यासाठी निवड झालेले आणि मिडलाईन अकॅडमीचे संस्थापक प्रशिक्षक अनिकेतजी म्हात्रे यांचा सन्मान गणेशजी बालवडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. संजय संसारे सरांचा सन्मान होत आहे स्कुटनी कमिटी सदस्य संजय संसारे सर जळगाव जिल्हा यांचा सन्मान गणेशजी बालवडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याकडनं जी स्कुटनी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जळगाव जिल्ह्यातनं ते प्रतिनिधित्व करतात. संजय संसारे सर यांचा सन्मान गणेशजी बालवडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुढील सन्मान गणेश भाऊ आपणच करायचा आहे.
भारतीय एशियन गेम्ससाठी स्ट्रेंथ अँड कंडिशन यासाठी निवड झालेले आणि मिडलाईन अकॅडमीचे संस्थापक प्रशिक्षक श्री अनिकेतजी म्हात्रे यांचा सन्मान गणेशजी बालवडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी सन्मान होत असलेले अनिकेतजी म्हात्रे यांची निवड भारतीय संघाच्या एशियाड ज्या स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेच्या खेळाडूंची स्ट्रेंथ अँड कंडिशन या टेस्टसाठी जी सदस्य समिती आहे त्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.